महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकार हे गेल्या आता वर्ष पूर्ण होईल जवळजवळ वर्षभरामध्ये त्यांनी जी दयनीय अवस्था महाराष्ट्रातील जनतेची केली त्याच्या विरोधामध्ये मतदारांनी आपला कौल द्यावा अशा पद्धतीचे आवाहन करतो. महाराष्ट्रामध्ये इतकं पळपुटे आणि पराधीन सरकार आम्ही कधी पाहिलं नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकार हे पळपुटे आणि पराधीन आहे याचं कारण कुठलाही सामाजिक विषय जनतेच्या जवळचा विषय घेऊन जर या सरकारला प्रश्न विचारला तर पळ तरी काढतात किंवा उत्तरामध्ये आपण पराधीन आहोत अशा पद्धतीचं उत्तर देतात. शाळेच्या विद्यार्थ्यांची फी वाढ झाली, पालक वर्गामध्ये नाराजगी, फी वाढीवर कुठेतरी रोक लागली पाहिजे म्हणून मागणी केली, तर सरकारमध्ये बसलेलेच मंत्री उच्च न्यायालयात जाऊन किंवा मंत्र्यांशी संबंधित संस्था उच्च न्यायालयात जाऊन स्थगिती आदेश मिळवतात आणि मग सरकार म्हणते फी वाढ कमी करायची असेल तर कोर्टाचा. शेतकऱ्यांना मदत, कोरोनाच्या काळात पॅकेज किंवा कर्जमुक्तीची मागणी केली तर स्वतः काही करत नाही, आजूबाजूच्या राज्यांनी तर आपल्या अपेक्षेप्रमाणे आणि ताकदीप्रमाणे शेतकऱ्यांपासून बारा बलुतेदारांपर्यंत काही ना काही मदत केली. पण महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार ना पॅकेज ना मदत त्याची मागणी केली तर केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयापर्यंत संरक्षित करण्याचं काम देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने केलं. समाज जर आता आरक्षण मागेल तर सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवतात. अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षाचा घोळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या अंतिम वर्ष परीक्षा झाल्या नाहीत तर पुढचे आमचे प्रवेश कसे होतील आणि नोकऱ्यांमध्ये आम्हाला स्थान कसं मिळेल म्हणून जर कोणी ओरड केली तर आमची संघटना युवा सेना आहे त्याच्याकडे अंगोली दर्शन करतात, त्यांनी सांगितलं तर करू, या पद्धतीने तिकडे ढकलतात. बदल्यांचा विषय आला की दलालांकडे बोट दाखवतात. मंदिर उघडा सांगितलं की मुहूर्त काढणाऱ्याकडे बोट दाखवतात. स्वतः काही न करता सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही पराधीन आहोत अशा पद्धतीचे ठाकरे सरकार आहे. केवळ दोन गोष्टीवर मात्र हे सक्षम आहे, त्याची चिंता दिवस रात्र हे सरकार करत असत, ते म्हणजे माननीय मुख्यमंत्री आम्ही बॉलिवूड इथून जाऊ देणार नाही, झालं पाहिजे असं मला म्हणत नाही पण बॉलिवूडची चिंता जास्त करतात आणि त्यांचे सुपुत्र हे पब आणि बारची चिंता जास्त करतात. आणि त्यामुळे सक्षमता फक्त बॉलिवूड ते पब आणि बार आणि जनहिताच्या विषयामध्ये पराधीनता आणि पळपुटेपणा याशिवाय दुसरं दुसरं काही नाही. पब बार रेस्टॉरंट उघडण्याच्या अगोदर मंदिर उघडणे ही मागणी अवाजव नाही. जर रेस्टॉरंट पब आणि बार हे नियम घालून जर उघडल्या जाऊ शकतात तर योग्य नियम घालून मंदिरं का उघडली जाऊ शकत नाही हा आमचा या सरकारला सवाल आहे. 3 आठवड्यापूर्वी तर कोणीही मागणी केली नव्हती की आमच्या रेस्टॉरंट पब आणि बारचं वेळा वाढवा, पण वेळा वाढवण्याचाही निर्णय या सरकारने घेतला. पण सणासुदीच्या काळात आवश्यक त्या नियमानुसार आवश्यक त्या वेळेत मंदिरं उघडा याच्या बाबतीत या सरकारचं काय वाकडं आहे हाच खरा यातला प्रश्न आहे.